मॉर्निंग, जय महाराष्ट्र मित्रांनो. तो आज आहे इंटरनॅशनल जावा यसडी डे आणि आम्ही चाललो आहे पूरला. आता ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो, पाऊस एवढा भयंकर होता सकाळपासून, कुठेच थांबता आलं नाही. आता आम्ही थांबलो आहे मल्हार फूड कोर्टला, आमचे मित्र मयूर कोंडे यांचं हॉटेल आहे. आता थोडा ब्रेकफास्ट करूया आणि मग पुढे जाऊया आपण. मस्त क्लायमेट आहे, मान्सून राईडची मजा घेतो आहे आम्ही. पावसाचा पण असा खेळ चालला आहे की पुणे शहरामध्ये जे धो धो पाऊस लागला आम्हाला, आणि आता इथे पुढे एकदा कात्रज घाट ओलांडला तर अगदी तुरळक पाऊस लागतो. काही आमचे मेंबर्स मागे राहिलेत, त्यांच्यासाठी आता आम्ही थांबलो आहे, पण आनंद घेतो आहे पुरे पूर पावसाचा. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे भोर येथे नेकलेस पॉईंटला. आज आहे जावा यसडी डे. पहिली गाडी जी जावा यसडीची 1929 साली जी मॅन्युफॅक्चर झाली होती ती होती सेकंड संडे ऑफ जुलै. म्हणून सेकंड संडे जो जुलै महिन्यात येतो त्याला आम्ही जावा डे असं ऑब्झर्व करतो. आज सगळे आम्ही रायडर्स इकडे आलो आहे. आता इथून पुढे भोर पॅलेस पाहायला जायचं आहे. मागे तुम्ही पाहताय तो आहे नेकलेस पॉईंट. ठिकाणी पर्यटन पाम हाऊस असं केलेलं आहे. ब्राह्मण घळ म्हणून आहे तिकडे. Thank you.
आणि दरवाजा द्या आम्हाला. बाजूला तुम्ही जे पाहत आहे ते आहे वरंदा घाट. सध्या तो धुक्याच्या पदराखाली आहे. जोरदार पाऊस पडतोय वरती. छोटे मोठे नाले धबधबे आहेत ते अगदी खूप प्रेशरने वाहत आहेत तिथे. त्याच्यामुळे सध्या तिथं पर्यटन बंद ठेवले. आपण पावसाळा झाला की नक्कीच पर्यटन करूया. मला छानसं पूजा दाखवतो तिकडं. रामदास स्वामी यांचं तपस्थान सुंदरगड प्रसिद्ध आहे. जो आपण प्रसिद्ध दासबोध ऐकतो वाचतो त्याचं पठण करतो तो दासबोध तिथेच लिहिला गेला. तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. मित्रांनो, आता आपण आलो आहे भोर गावामध्ये. काही अंतरावरच एस टी स्टँड आहे. आपण जुन्या ब्रिजवरनं चालतो. प्रेशर किती आहे. पूर पाऊस झालेला आहे वरती मातावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिसर. आता आपल्याला जायचं आहे उजवीकडे. आता आम्ही भोर स्टेशनला आहे. बरोबर इथून राजवाड्याला जायला रस्ता कसा आहे. किती वेळ आहे इथून अंतर. तसं 5 मिनिटं. 5 मिनिटाचं अंतर आहे. चालेल, धन्यवाद. एक गावकरी मित्र भेटला. तसं असतं अशा भागामध्ये या लोकांची खूप मदत होते. लहानपणी आलेलं आठवत आहे मला इकडे की साधारणतः एस टी स्टँडच्या उजव्या हाताला राजवाडा आहे. थोडंसं जम्बलिंग झालं होतं पण त्या मित्राने आपल्या स्थानिक जो इथला युवा मित्र आम्हाला जो भेटला त्यांनी सांगितलं की सर इकडून तुम्ही जावा उजवीकडे आतमध्ये तुम्हाला राजवाडा मिळेल. इथे बाळा गणपती म्हणून एक मंदिर आहे. त्या मंदिरापासून राईट जायचं. समोर आपलाच ब्रँड आहे थार महिंद्राचा. जावा एस डी हे देखील महिंद्राचंच ब्रँड आहे. आता लवकरच 15 ऑगस्ट रोजी DSA लॉन्च होती आहे. दादा ओ दादा राजवाडा कुठे. बरोबर चाललो आहे पण तरी विचारलेलं काय हरकत नाही. थोडंसं ट्रॅफिक जाम झालेलं दिसतंय. सरळ खाली ना. थँक्यू दादा. रस्ता लहान बाजार आहे त्यामुळे थोडीशी अडचण होते. खास करून जेव्हा मोठी गाडी अशी पास होते अशा गाव भागामध्ये काय करायचं. चालायचं रिमोट एरियामध्ये अशा गोष्टी होतच राहतात. आज रविवार आकाड जोरात असतो लोकांचा. बरेच जण आपला खालचा दिवस साजरा करतायत आज. कदाचित तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये पण बऱ्याच ठिकाणी काळ्या पिशव्या चालल्या होत्या घरी. पुरातन मंदिर आहे. हा बहात्तर सिंग आपल्याला कधी जाऊ द्यायचा पण इकडे काय हे जुनं आहे बघा. रघुनाथराव पेशवे यांच्या आठवणीत केलेलं दिसतंय. रघुनाथराव आर्च
मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे भोरच्या राजवाड्यामध्ये. येथेच प्रसिद्ध हा राजवाडा आहे. या राजवाड्यामध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे, जसं की जिस देश में गंगा रहता है, गोविंदाचा, बाजीराव मस्तानी, अनेक सिरियल, ऐतिहासिक चित्रपटांचं शूटिंग या वाड्यामध्ये झालं आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया आपण कसा आहे वाडा. सागवान हे सगळे खोले आहेत का? हे सगळे दरबार खोले मेन दरवाजा तो कार्यालयाच्या इथला सर. आता हे जे ना या स्पॉटला रणवीर सिंगचं याचं शूटिंग आहे इथं सर. इथं इथं मेन डोर आहे इकडे. भोर राजवाड्यामध्ये काही प्रकारचं शूटिंग चालू होतं, त्याच्यामुळे फारसा ॲक्सेस मिळाला नाही, तरी आम्ही काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, भोर राजवाड्यामध्ये एका गाण्याचं शूटिंग चालू होतं, त्यामुळे आम्हाला फारसा काही ॲक्सेस मिळाला नाही, तरी बराचसा भाग टिपण्याचा प्रयत्न केला आम्ही तिथे. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा काय वाटला राजवाड्याचा परिसर. खूप सुंदर वास्तू आहे, पण आता त्याला पर्यटकांसाठी थोडंसं थांबून ठेवलं आहे, कारण बरेचसे पिक्चर, सिरियल, गाणी यांचं शूटिंग चालू आहे तिथे. आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करतो आहे भोर. त्याच्यानंतर मग शिवापूरला मी एक हॉल्ट घेऊ, तिथून मग बघूया कसं जायचं, कारण बरेचसे जणं पुण्यात येणार आहेत, काही जणं मधूनच केतकावळ्यामार्गे त्यांच्या घरी जाय जाणार आहे. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा होता. अनेक धार्मिक स्थळं दिसली, तिथे दिसत आहे दोस्त, हात करून जातो. मजा आली, पण आजचा प्रवास सगळा हा खरी खरी मॉन्सून राईड झाली, कारण धुवाधार पाऊस चालू होता. बऱ्याचदा मला गोप्रो काढून ठेवावा लागला. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. दत्तवाडीतील आमचे बरेचसे फॅमिली फ्रेंड हे भोरचे होते, खुपते मामा होते, त्यामध्ये समोर आमच्या घराच्या कोंढाळकर राहिला होते, गायकवाड होते, ते साधारणतः सर्व ह्या आजूबाजूच्या गावात राहिलं होते. त्यामुळे लहान असताना बऱ्याचदा हा भोरचा राजवाडा, भाटघर धरण, पांढरदेव हे खूप वेळा पाहणं झालं. कोकणातही जायला इथूनच आहे. मागे जर सरळ तुम्ही गेलात तर तो आपला जो वरंदा घाट आहे, वरंदा घाट मार्गे सुंदरगड, नंतर खाली तुम्ही कोकणातच उतरता महाडच्या जवळ. चला आता आपण एक छोटासा हॉल्ट घ्यायचा आहे भाटघर धरणाच्या इकडे फोटो काढायला. फोटो काढून आपण आपलं प्रस्थान पुण्याच्या दिशेने करूया.
पुढे जा. हो मोर्य हां हां मी सांगतो तुला, माझ्या मागेच थांब वाटलं तुला. पाहायला मिळते आहे जसं दिवस तर आहे तसं पब्लिक यायला सुरू झालेलं आहे. तिकडं खाली लॅकिनस पॉईंट आहे. चलो ट्रॅक्टर महिंद्रा मित्रांनो. आता आम्ही थांबलो आहे शिवापूर टोल नाक्याच्या इथे. आमच्या राईटशी करतोय आम्ही सांगता. तर चला सगळ्यांना गुड बाय बोलूया आणि आता निघूया आपापल्या घरी. चलो आय होप यू ऑल एन्जॉय द राईड. लेट्स मीट अप अगेन फॉर वन मोर राईड इन अपकमिंग संडे. चलो गुड बाय डिया.
त्या सिंहगडचा ट्रेक चालू होतो, ए टू एस ज्याला म्हणतो ना आपण, चालू आहे मस्त मद्यपानावर ताव मारणं चालू आहे.
लोकांच्याही जीवनात होतं. असली रिस्क घेऊ नका. ठीक आहे, आखाडा एन्जॉय करायचा, एखादा रिसॉर्ट वगैरे बुक करा, एक दिवस आधी पोचा, पूर्ण रात्रभर मजा करा. तुमचा आनंदही सगळा घेता येईल तुम्हाला आखाडचा, आणि जीवालाही धोका नाही. आपल्या माघारी त्यांचं फोन नसतं, त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी आज सेक्शन आता झालेला आहे. म्हणजे आता आपण प्रवेश करतोय. काही वर्षांनी तर असं वाटतं आहे